हॅलो मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लिपिक टंक लेखक या पदाची प्रश्नपत्रिका पाहिली होती. त्या प्रश्नपत्रिकेतील इंग्लिश या विषयाचे प्रश्न पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, माधव जुलियन यांचे संपूर्ण नाव काय? तर माधव जुलियन यांचे संपूर्ण नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ज्वाला आणि फुले पुस्तक कुणी लिहिली? तर ज्वाला आणि फुले हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी. नंतर भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द कोणता? तर गेला हा भूतकाळ दर्शवणारा शब्द आहे, म्हणजेच क्रियापद आहे. नंतरचा प्रश्न आहे, भाषेचे आद्य घटक कोणता? तर भाषा ही ध्वनीने ऐकून किंवा ध्वनितरंगाने ऐकून आणि वर्णाने लिहून म्हणजेच रंगाने लिहून ही जतन किंवा जपून ठेवलेली असते, म्हणजेच वर्ण हा भाषेचा आद्य घटक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर मराठीमध्ये सध्याच्या घडीला एकूण 52 वर्ण आहेत. त्याच्यामध्ये ॲ आणि अ हे दोन स्वर आणि क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन मिळून एकूण 52 वर्ण तयार होतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, बाराखडी कशी तयार होते? तर बाराखडी ही स्वर स्वरादी आणि व्यंजन यांची मिळून बाराखडी तयार होते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होईल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मुला फुलांचे कवी कोणाला म्हटले जाते? तर प्रश्न नीट पहा, इथे केवळ मुलांचे न विचारता मुला फुलांचे कवी कोणाला म्हटले जाते असे विचारले. तर मुला फुलांचे कवी म्हटलं जातं नावा केळकर यांना. इथे या उत्तराचा पर्यायच नाही, म्हणून हा प्रश्न इथे बाद होतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, झपूर्झा ही कादंबरी कोणी लिहिली? तर झपूर्झा ही साहित्य कला आहे कृष्णाजी केशव दामले यांची. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, निसर्गकन्या म्हणून कोणाला म्हटले गेले आहे? तर निसर्गकन्या म्हणून हे संत कवयित्री बहिणाबाई यांना म्हटले गेलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो? तर ळ हा एक स्वतंत्र वर्ण आहे. त्याच्यानंतरचा भाग, कर्मणी प्रयोगात कर्म कोणत्या विभक्तीत असते? तर कर्मणी प्रयोगात कर्माला कोणतेही प्रत्यय नसते, म्हणजे ते प्रथमा विभक्तीमध्ये असते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, की ग्रामगीता ही कुणी लिहिली? तर ग्रामगीता लिहिली आहे संत तुकडोजी महाराज यांनी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? तर दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर मराठीमध्ये पहिली स्त्री कादंबरीकार आहे साळूबाई तांबेकर, ह्या मराठीतील पहिली स्त्री कादंबरी करते आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर फकीरा ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली आहे अण्णाभाऊ साठे यांनी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार आहेत 6. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, निबंध मालाकार म्हणून कोणाला म्हटले जाते? तर इतिहास प्लस मराठीचा प्रश्न आहे, तर निबंध मालाकार म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एल्गार हा काव्यसंग्रह कुणी लिहिला? तर सुप्रसिद्ध गजलकार सुरेश भट यांनी एल्गार हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, झोंबी ही कादंबरी कुणी लिहिली? तर मराठीचे प्राध्यापक आनंद यादव या लेखकांनी झोंबी ही कादंबरी लिहिलेली आहे. एकच पाला या प्रसिद्ध नाटकाचे नाटककाराचे नाव लिहा. तर एकच पाला हे सुप्रसिद्ध नाटक लिहिलेले आहे राम गणेश गडकर यांनी. तर हे होते मराठीचे प्रश्न. तर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.